नमस्कार आज आपण दसरा स्पेशल थाळी बनवून घेणार आहोत नेहमी नेहमी पनीरची भाजी आणि बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण चवळी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत घरीच आपण श्रीखंड बनवून घेणार आहोत आणि सोबतच गरमागरम बटाटा भाजी तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एका बाऊलमध्ये मी दह्याचं विरजन घालून घेणार आहे तर चमच्याभर घट्टसर असं दही घ्यायचं आहे आणि हे दही व्यवस्थित फेटून या बाउलला चारही बाजूला अशा पद्धतीने चमच्याने लावून घ्यायचं आहे आणि आता इथे मी फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे जवळपास एक लिटर दूध गरम करून साधारणपणे कोमट केलं होतं आणि हे दूध आता आपल्याला या बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवून रात्रभर याला असंच ठेवून द्यायचं आहे जर दाटसर विरजन आणि दूध गरम करताना एकही थेंब पाणी जर घातलं नाही तर मस्तपैकी सर दही बनवून आता दुसऱ्या दिवशी बघा हे दही बनवून तयार आहे यातील दोन चमचे विरजन मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे बाकीचं सर्व जे दही आहे या दह्याचा आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे तर इथे चक्का बनवत असताना मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने चक्का बनवते कॉटनच्या कपड्यामध्ये दही न काढता पुरण वाटण्याची जी चाणी आहे त्यामध्ये मी दही काढून घेतलेला आहे आणि या दह्यावरती आपल्याला एक स्टीलची प्लेट ठेवून त्यावर वजनदार वस्तू ठेवायची आहे सगळं पाणी दुसऱ्या दिवशी निथळून जातं आणि दाट सर घट्ट सर असा चक्का आपल्याला मिळतो जसं की कॉटनच्या कपड्यामध्ये मिळतं पण मला ही पद्धत सोपी वाटली आणि भांडी स्वच्छ करायला देखील सोपं जातं तर आता हा जो चक्का आहे या सगळ्या प्लेटला चिकटलेला आहे तो सगळा चक्का मी या बाउलमध्ये काढून घेते आणि आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास साडे दहा वाजता माझं हे काम सुरू आहे तुम्हाला दिसतच असेल खूप दाट सर असा सर चक्का या चाळणीमध्ये आपण काढलेला आहे तर ही पद्धत कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळवा चक्का इथे मी काढून घेतलेला आहे एका बाउलमध्ये आणि एक लिटर दुधाचा इतका मी दह्यापासून चक्का काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पिठीसाखर घालून घ्यायची तर पिठीसाखर देखील आपण घरातच बनवून घेणार आहोत तर यामध्ये जवळपास अर्धी वाटी इतकी मी साखर घेतलेली आहे आणि चार ते पाच वेलचीचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि या साखरेमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आज आपण इलायची ड्रायफ्रूट श्रीखंड बनवून घेणार आहोत तर दही जे आहे ना हे जास्त आंबट घ्यायचं नाही आंबट दह्याचा चक्का हा जास्त आंबट बनतो आणि त्यामध्ये साखर देखील जास्त पडली जाते त्यामुळे काय करायचं हे जे दही आहे ना जास्त आंबट सर याचं विरजन वापरायचं नाही त्यामुळे तयार तया होणारं जे दही आहे जास्त आंबट निघत नाही आणि यामध्ये साखर देखील कमी लागते आता इथे मी वेलचीचे सर्व दाणे काढून घेतलेले आहेत आणि आता साखरेमध्ये घालून ही साखर मिक्सरवर बारीक करून घेणार आहे घरात खूप सोप्या पद्धतीने आपण श्रीखंड बनवू शकतो आता इथे मी साखर बारीक करून घेतलेली आहे वेलची घालून आता यामध्ये सगळी साखर एकदम न घालता इथे मी लागेल तशी थोडी थोडी साखर घालून घेणार आहे आणि एका विस्करच्या सहाय्याने त्याला आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे बरेच जण हे श्रीखंड जे आहे ना बनवून झाल्यानंतर कॉटनच्या सुती किंवा मलमलच्या कपड्यातून व्यवस्थित गाळून घेतात किंवा चाळणीमधून गाळून घेतात किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा फिरवून घेतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळे काय हो हे जे श्रीखंड आहे ना हे पूर्णपणे असं पातळसर होऊन जातं तर ते काही बरोबर वाटत नाही त्यामुळे मी नेहमी विस्करच्या सहाय्याने अशा पद्धतीने चक्का काढून त्याचं श्रीखंड बनवते यामध्ये स्वाद वाढवण्यासाठी थोडस मी जायफळ किसून घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला आवडेल तसे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे किसून घेतलेलं जायफळ छान असं पाच ते सात मिनटं आपल्याला फेटून घ्यायचे विस्करच्या सहाय्याने म्हणजे आपल्याला कुठेही मिक्सर किंवा कॉटनच्या कपड्याचा गाळून घेण्यासाठी वापर करावा लागणार नाही मौसूद असं श्रीखंड आपल्याला घरच्या घरी बनवता येतं अशा पद्धतीने आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे इलायची श्रीखंडमध्ये चारोळी छान वाटतात त्यामुळे इथे मी चारोळी घालून घेतलेली आहेत आता यामध्ये मी केसरच्या सात ते आठ काड्या घालून घेणार आहे यामध्ये मी केसर दूध न घालता केसरच्या डायरेक्ट काड्या घालून घेणार आहे केसर दूध घातल्यामुळे श्रीखंड थोडंसं सैलसर पडण्याची शक्यता असते आणि अशा पद्धतीने केसर जर घातलं ना तर मस्त श्रीखंड बनवून झाल्यानंतर या केसरचा रंग मध्ये मध्ये छान असा दिसतो तो आता हे बघा मस्त दाटसर असं घरात बनवलेलं श्रीखंड तयार झालेलं आहे याला मी कुठेही फ्रीजमध्ये ठेवलेले नाही जर हे श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवलं ना आणखीन घट्टसर श्रीखंड बनून तयार होतं याला थोडंसं सजवून घेणार आहोत याला मी पिस्ता चारोळी आणि थोडस केसरने सजवून घेणार आहे तर अशा पद्धतीने घरगुती श्रीखंड मी इलायची ड्रायफ्रूट श्रीखंड बनवून घेतलेलं आहे साधी सोपी श्रीखंडची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा आणि हो आवडली असेल तर नक्कीच शेअर करत चला आता आपण चवळी बटाट्याची मिक्स भाजी बनवून घेणार आहोत सनवार आले की भाज्यांमध्ये नेहमी नेहमी पनीरची भाजी बटाट्याची भाजी मिक्स व्हेज किंवा छोले असंच काहीतरी असतं तर आज आपण थोडंसं वेगळं चवळी बटाट्याची मिक्स भाजी बनवून घेणार आहोत आणि ती देखील माझ्या पद्धतीने तर इथे मी मोठ्या आकाराचा जो एक टोमॅटो आहे तो अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे धुवून चिरून घ्यायचा तुकडे करून मिक्सरमध्ये घालून घेतलेले आहेत मोठ्याच आकाराचा कांदा इथे आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करून यामध्ये घालून घ्यायचा आहे चवळी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी कच्चा मसाला बनवून घेणार आहे तर आता हा कांदा टोमॅटो घालून घेतलेला आहे आता बटाटा जो आहे एकच बटाट्याचा मी वापर करणार आहे आणि तो देखील मोठ्या आकाराचा घेतलेला आहे त्याच्यात साल काढून घेणार आहोत आपण आणि त्याचे देखील मोठ्या मोठ्या आकाराचे तुकडे करून भिजवलेल्या चवळीमध्ये आपण घालून घेणार आहोत रात्री चवळी छान अशी भिजायला घालायची म्हणजे सकाळपर्यंत खूप मस्त अशी चवळी भिजली जाते आता या बटाट्याचे जवळपास मी आ, अर्ध्या भागाचे तीन ते चार तुकडे करून घेणार आहे आणि कच्चा मसाला बनवण्यासाठी इथे मी लसणाच्या पाच ते सात पाकळ्या घेतलेल्या आहेत सोबतच अख्खा गरम मसाला घालायचा आहे चक्रीफूल घालून घेतलेले दगडफूल जिरं धणे त्यासोबतच मिरी लवंग हे सगळे गरम मसाले जे आहेत ते थोडेसे मी घालून घेतलेले दालचिनी आणि तेजपत्ता देखील मी घातलेला आहे याची पेस्ट बनवायची आहे तर हा कच्चा मसाला आपला तयार झालेला आहे याला आता आपल्याला परतून घ्यायचं आहे कढईमध्ये तर कढईमध्ये जवळपास दोन ते अडीच चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मी दोन तेजपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि आता आपण तयार करून घेतलेलं जे कच्च्या मसाल्याचं वाटण होतं ते सगळं सगळं यामध्ये घालून घ्यायचंय आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आता हा जो मसाला आहे आपण भाजून घेतलेला नाही त्यामुळे तेलामध्ये हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो त्याचा जो कच्चेपणाचा जो स्वाद आहे तो पूर्णपणे निघून जाईल आता यामध्ये मी जवळपास दीड चमचा इथे घरगुती तिखट घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं होतं आता मीठ यासाठी घातलंय कारण की कच्चा कांदा कच्चा टोमॅटो जो घातलेला आहे तो पटकन शिजला जाईल आणि परतला जाईल यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी एक वाफ काढून घेतली मसाल्याला आणि पुन्हा एकदा याला परतून घ्यायचंय झाकण ठेवून आपण मसाला परतला ना तर पटकन हा परतला जातो आणि मस्त पैकी हा तयार देखील होतो यामध्ये आता मी धुवून ठेवलेली चवळी बटाटा घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचंय यामध्ये मी कुठेही शेंगदाणे किंवा खोबरं किंवा काजूचा वापर केलेला नाही कच्चा मसाला ज्यावेळेस आपण बनवतो ना त्याचं वाटण ज्यावेळेस आपण व्यवस्थित परतून भाजी तयार करतो तर त्या ग्रेवीला खूप छान असा थिकनेस बनवतो मग या ग्रेव्हीमध्ये आपल्याला तीळ शेंगदाणा खोबरं किंवा काजू अजिबातच घालण्याची गरज नसते आता याला एक वाफ काढून घेतलेली होती आणि आता या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे यामध्ये मी थोडासा पाऊन चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आता ही भाजी कुकर मध्ये बनवली ना अशाच पद्धतीने फोडणी देऊन फक्त दहा मिनिटांमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये ही भाजी बनवून तयार होते यामध्ये मी मसाल्याचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा थोडस पाणी घालून याला शिजू द्यायचंय उकळी येईपर्यंत इथे मी गॅस फुल ठेवलेला आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस मी स्लो करून ठेवलेला आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे आता दुसऱ्या गॅसवर एका कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्यांचं सा पीठ साधारणपणे मी घट्टसरस मळून घेतलेलं आहे आणि यामध्ये कुठेही रवा किंवा साखरेचा वापर केलेला नाही फक्त गव्हाचं पीठ थोडंसं मीठ घालून पाण्यामध्ये घट्टसर मिळवून घेतलंय आणि याला आता लाटून घेणार आहोत एकत्रच मी चार ते पाच पुऱ्या लाटून घेते आणि गरम तेलामध्ये या पुऱ्या पटा पटापट आपण तळून घेणार आहोत एकत्रच अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घेतल्या की वेळ देखील कमी जातो पटापट या पुऱ्या गरम तेलामध्ये मी तळून घेते आणि गरम तेलातच लगेच बटाटा भजी आणि पापड तळून घेणार आहे मस्त टम्म अशा सोनेर रंगावरती पुऱ्या आता तयार करून घेते तर पुऱ्या देखील बऱ्यापैकी आता मी माझ्या तयार करून घेणार आहे आणि जास्त काही वेळ देखील मला लागलेला ना नाही कारण की पुऱ्या लाटून ठेवल्यानं तर कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कामं आपण करू शकतो आता या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि लगेचच या तेलामध्ये मी बटाट्याची भजी घालून घेणार आहे आता भाजी देखील शिजत आलेली आहे आणि भाजीला देखील आपण चेक करून घेणार आहोत आता या भाजीमध्ये बटाटा आणि चवळी शिजली की भाजी शिजली अशी समजायची तर या भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त पातळ पण ठेवायची नाही आणि जास्त दाटसर पण ठेवायची नाही साधारणपणे ग्रेव्हीवाली ही भाजी बनवून तयार झाली पाहिजे तर आता बटाटा शिजलेला आहे आणि चवळी देखील आपण चेक करून घेणार आहोत तर मला असं वाटतंय चवळी देखील मस्तपैकी मऊ शिजून तयार झालेली आहे भाजी तयार झालेली आहे गॅस इथे मी आता बंद करून घेतलेला आहे आणि आता बाजूच्या कढईमध्ये मी बटाटा भाजी घालून घेते बटाटाभजी बनवण्यासाठी बटाट्याचे मी पातळ काप करून घेतलेले आहेत बेसन पिठामध्ये आलं लसूण पेस्ट ओवा त्याचप्रकारे हळद तिखट मीठ आणि पाणी घालून पीठ छान असं भिजवून घेतलं आणि हे बटाटे घोळवून छान असे कुरकुरीत होईपर्यंत टम्म फुगेपर्यंत याची भजी मी तळून घेतलेली थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे भाजीमध्ये आणि आता ही भाजी देखील तयार झालेली आहे ही थाळी आपली तयार आहे आणि आता आपण प्लेट सर्व करून घेणार आहोत चवळी बटाट्याची भाजी मी घालून घेतलेली आहे सोबतच गरमागरम पुऱ्या गरमागरम बटाट्याची भाजी आणि जे मी श्रीखंड बनवून ठेवलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं तर बघा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खूपच असं घट्टसर तयार झालेले आहे सोबतच भात लोणचं पापड तर ही आहे आजची दसरा स्पेशल थाळी तो आजची थाळी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसाठी तोपर्यंत बाय